75 वर्षांवरील नागरिकांसाठी राज्य सरकारने मोफत एसटी प्रवास योजना जाहीर केली. मात्र या योजनेचा गैरवापर करत एसटी स्वतःची तिजोरी कशी भरते याचा पर्दाफाश आता एबीपी माझाने केलाय. ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला नसतानाही या योजनेसाठी मिळणारं अनुदान लाटण्यासाठी एसटीने अनोखी शक्कल लढवली हे उघड झालंय. नाव आणि ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर काही कंडक्टर्सनी तशी कबुली एबीपी माझाला दिली आहे. आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टने फक्त एसटीचीच पोलखोल नाही तर सरकारच्या डोळ्याकडे देखत सरकारचा खिसा कसा कापला जातोय हे समोर आणलंय. आर्थिक तोट्याच्या खड्ड्यात अडकलेल्या एसटीचं चाक बाहेर काढण्यासाठी सरकारी तिजोरीला भगदाड पाडण्याचं काम सुरू आहे. तर हा नेमका घोटाळा काय सांगतो आपण नजर टाकूया. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास हा मोफत आहे. मुंबईत दादर ते पुणे एसटीचं तिकीट आहे 280 रुपये. प्रत्यक्षात 5 ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई पुणे एसटीने मोफत प्रवास केला. मात्र वाहकाने 20 ज्येष्ठ नागरिकांचं तिकीट फाडण्यासाठी मग दबाव टाकला जायचा. याचा अर्थ प्रवास न केलेल्या 15 प्रवाशांचे प्रत्येकी 280 या हिशेबाने एका फेरीमागे 4,200 रुपये अतिरिक्त अनुदान सरकारकडून मिळवलं जायचं. जानेवारी 2024 ते जुलै 2024 या कालावधीत 75 वर्षांवरील ज्येष्ठांनी प्रवास केल्याची माहिती समोर येते. 15,50,00,000 रुपये. तर ज्येष्ठांसाठीच्या मोफत प्रवासाकरता 7 महिन्यात 800 कोटी रुपये इतकी रक्कम समोर आलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेच्या तोट्यामध्ये ही 131 कोटींची घट झालेली आहे. जानेवारी 2024 ते जुलै 2024 या कालावधीत जुलै महिन्यात सवलतीची रक्कम 430 कोटींच्या घरात गेली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.